आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं आपण अनेक शिओसी चे कोर्स चालवतो महाविद्यालयामध्ये मिळतो सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा जिल्ह्यातलं एकमेव महाविद्यालय मुलींसाठी सुरू झालेलं आहे त्या महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलं आणि खऱ्या अर्थानं मुलींसाठी असणार एक अकॅडमिक महाविद्यालय म्हणून पुढे दिसून येत या महाविद्यालयानं अनेक प्रकारच्या क्षेत्रामध्ये दैद्यपिमानाशी नेत्रदीपक प्रगती केलेली आहे या महाविद्यालयाच्या वतीनं आपण आयबीपीएस बँकिंग आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सेंटर ही सुरू केलेलं आहे या सेंटरच्या माध्यमातून आपण आज प्राध्यापक विजय कुंभार सर यांचं व्याख्यान आयोजित केलंय त्यांचा परिचय मी आपल्याला थोडक्यात करून देतो सरांचा परिचय फार मोठा आहे आणि तो अगदी थोडक्यात करून देण्याचा मी प्रयत्न करतो आहे सरांचं नाव आपल्याला मी आता सांगितलं की प्राध्यापक डॉक्टर विजय कुमार हे आपल्या सातारा जिल्ह्याला शिवाजी विद्यापीठाला आणि रय शिक्षण संस्थेला सर्वांना परिचित असलेलं हे व्यक्तिमत्व आहे कारण आय बँकिंग याची प्रचिती प्रसिद्धी चांगल्या प्रकारे कोर्स सुरू करण्याचं स्त्री डीजी कॉलेजमध्ये विजय कुंभार सर यांच्याकडे जातो त्याचबरोबर जा आशिया खंडातली सर्वात मोठी असलेल्या प्रय शिक्षण संस्थेनं सुरू केलेलं प्रयत्न कॉपरेटिव्ह बँक बैंक या बँकेचे दोन वर्ष त्यांनी चेअरमन म्हणून नेत्र अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे सरांचं क्वालिफिकेशन जे आहे ते एम ए अर्थशास्त्र आहे पीएच डी केलेल्या अर्थशास्त्रामध्ये बँकिंग आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन मध्ये त्याचबरोबर त्यांनी जीडीसी त्यामध्ये केलेला आहे डीआयटी हा कोर्स केलेला आहे अलीकडच्या प्राध्यापक होण्यासाठी दिवसेंदिवस क्वालिफिकेशन मध्ये वाढ होत आहे त्यामुळे ची सेट आणि नेट या परीक्षा पास केलेल्या आहेत पास झालेल्या आहेत पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रुरल डेव्हलपमेंट हा त्यांनी कोर्स पूर्ण केलेला आहे यूजीसी ला शिकवण्याचा त्यांचा एकूण सोळा वर्षाचा अनुभव आहे शिवाजी विद्यापीठ मुंबई विद्यापीठामध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे पीजी ला दहा वर्ष ते शिकवतात आणि रिसर्च अकॅडमिक त्यांची ओळख करून डिपार्टमेंट ऑफ बँक हेचओडी म्हणून काम करतात त्याच कॉलेजमध्ये सेंट्रल प्लेसमेंट ऑफिसर म्हणून तसंच रई शिक्षण संस्थेचे सेंट्रल प्लेसमेंट ऑफिसर म्हणून काम करतात स्किल डेव्हलपमेंटचे रयत शिक्षण संस्थेच्या विभागाचे ते असिस्टंट कोऑर्डिनेटर आहेत त्याचबरोबर सेंट्रल डायरेक्टर बँकिंग अँड रिक्रुटमेंट गायडन्स सेंटर डीजी कॉलेज कॉर्डिनेटर बी होक फॉर्मर चेअरमन रयत सेवक कॉपरेटिव्ह बँक रिसर्च कन्सल्टन्सी रयत इन्स्टिट्यूट रिसर्च अँड डेव्हलपमेंट सातारा आयक्यूसीचे मेंबर म्हणून महावीर कॉलेज कोल्हापूर येथे ते काम करतात विशेष म्हणजे त्यांचा आणखी एक महत्वाचा परिचय जो आहे तो बोर्ड ऑफ स्टडीज त्याचे सदस्य म्हणून ते बीजी कॉलेज कॉलेजमध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये केबीपी कॉलेज पंढरपूर संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर आणि टी सी कॉलेज बारामती अशा एकूण पाच कॉलेजमध्ये ते अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून काम करतात प्राध्यापकाचं अंख, आणख आणखी मूल्यमापन कशामध्ये केलं जातं टीचिंग आहे रिसर्च आहे आणि त्या रिसर्च मध्ये सरांचा आवाका फार मोठा आहे शिक्षण संस्थेतलं एक रिसर्च मधलं एक चांगलं नाव म्हणून त्यांच्याकडे रही शिक्षण संस्था पाहत असते एवढ्या लहान वयामध्ये एकूण सोळा वर्षाच्या त्यांच्या अनुभवामध्ये त्यांनी सत्तावीस रिसर्च पेपर त्यांनी पब्लिश केलेले आहेत आता आपण जर पाहिलं तर जवळजवळ वर्षाला चार पेपर त्यांचे पब्लिश झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने रिसर्च मधलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिसून त्याचबरोबर एकवीस रिसर्च पेपर त्यांनी विविध कॉन्फरन्स नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये सेमिनार मध्ये प्रेझेंटेड केले आणखी एक महत्वाचा भाग तो म्हणजे महाविद्यालयातल्या प्राध्यापकांना जरा अडचणीचा असतो तो म्हणजे रिसर्च प्रोजेक्ट मायनर रिसर्च प्रोजेक्ट शक्यतो पण पूर्ण केलेली ती त्यानंतर लेखनाचा जर विचार केला तर ते सुप्रसिद्ध लेखक म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या सगळ्यांना परिचित आहेत बावन सिम बुक्स मध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे एकूण पुस्तक त्यांनी लिहिलेली आहे त्यानंतर ते मराठी अर्थशास्त्र परिषद शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक असोसिएशन इंडियन इकॉनॉमिक असोसिएशन यांचे ते लाइफ मेंबर म्हणून सुद्धा काम करते आणि आतापर्यंत त्यांनी जवळजवळ दोनशे पेक्षा अधिक विविध विषयावर व्याख्यान दिलेली आहेत सरांचा परिचय भरपूर आहे म्हणजे जवळचे या लहान वयाचा आहे त्यांचं पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं जय हिंद जय महाराज जय हा सर धन्यवाद सर रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सन्माननीय प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे सन्माननीय ऑडिटर डॉक्टर कुदळे साहेब अर्थशास्त्र विभागाचे विभाग, विभाग प्रमुख डॉक्टर एस एम भोसले सर अर्थशास्त्र विभागातील सहकारी व माझे विद्यार्थी गजानन खामकर सर आमचे मित्र फटे सर त्याचबरोबर महाविद्यालयातील इतर सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थिनीनं मला खूप आज आनंद होतो आहे कारण रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत त्यामध्ये प्रामुख्याने एम पी एस सी यू पी एस सी यासारख्या स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातात परंतु आपल्या महाविद्यालयाचा मला या दृष्टीने आदर आहे किंवा मला आनंद वाटतो की आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या विद्यार्थिनींना बँकिंग क्षेत्रामध्ये देखील करिअरच्या वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल व्हाव्यात त्यासाठीचं चा मार्गदर्शन उपलब्ध व्हावं याकरिता गेल्या चार वर्षापासून बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे मला आठवतंय की गेल्या तीन वर्षापूर्वी मी एकदा आपल्या महा महाविद्यालयामध्ये याच विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आलेलो होतो बहुना दोन वेळा मी आपल्याकडे आलेलो होतो सन्मान्य डी पाटील साहेब प्राचार्य असताना त्याचबरोबर आंधळे साहेब प्राचार्य असताना दोन वेळा मी आपल्या महाविद्यालयामध्ये या विषयावरती माझी मांडणी केलेली होती परंतु बॅचेस येत असतात जात असतात नवीन विद्यार्थी महाविद्यालयामध्ये येत असतात आणि या सर्वच विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन हे त्या ठिकाणी उपलब्ध होणं हे अत्यंत महत्त्वाची बाब असते आणि त्याच्यासाठी महाविद्यालयाकडून देखील व्यवस्था होणं त्या प्रकारचं मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचं नियोजन करणं ही अत्यंत महत्त्वाची बाब असते तर याकरिता आपल्या महाविद्यालयाने जे काही नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज हे जे व्याख्यान होत आहे त्याबद्दल मला खूप मोठा आनंद होतो आहे विद्यार्थिनीनो आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल की आज देशातच नव्हे तर जगभरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या ज्या निर्माण होत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर आज जी काही जगासमोर उभी असणारी जी सगळ्यात महत्वाची जी समस्या आहे ती म्हणजे कोरोनाची परिस्थिती आणि त्यामुळे होत असलेली अतोनात मनुष्यहानी असेल त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक दृष्टिकोनातून होत असलेल्या हानी असतील या सर्व बाबी जर आपण त्या ठिकाणी पाहिल्या तर आज आपल्यासमोर एक सर्वात महत्वाचा प्रश्न जो निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील किंवा नाही तरुण वर्गाच्या समोर त्या ठिकाणी हा असणारा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाबाबत आपण सतत चिंतित आहोत आम्ही त्या ठिकाणी पाहतो आहे की त्या ठिकाणी जे विद्यार्थी आज टी वाय बी कॉम टी वाय बी ए टी वाय बी एस सी या डिग्रीच्या अंतिम वर्षासाठी आहेत त्यांच्यासमोर हा त्या ठिकाणी एक मोठा यक्ष प्रश्न आहे कारण डिग्री कंप्लीट केल्यानंतर की आपल्याला कुठंतरी उदरनिर्वाहाचं सा साधन मिळावं मग ते रोजगाराच्या माध्यमातून असेल स्वयंरोजगाराच्या माध्यमातून असेल तर हे साधन मिळावं अशी एक सर्वसाधारण अपेक्षा असते परंतु आज जी समाजातली देशातली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती जर आज आपण पाहिली तर आपल्याला याबाबत आता चिंता वाटू लागलेली आहे मात्र त्या ठिकाणी आज या चिंता सोडवण्याच्याकरिता एक आशेचा किरण जो आपल्या सर्वांच्या समोर दिसतो आहे तो म्हणजे बँकिंग अँड वित्तीय क्षेत्रामधल्या रोजगाराच्या संधी विद्यार्थिनी मला सांगायला त्या ठिकाणी महत्वाचं वाटतं की आज देशभरातल्या सर्व प्रकारच्या भरती प्रक्रिया बंद आहेत अगदी खाजगी क्षेत्रातल्या देखील भरती प्रक्रिया फार मोठ्या प्रमाणात होत नाही आहेत मग एमपीएससी असतील किंवा यूपीएससी असतील स्टाफ सिलेक्शन असेल रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल याही सरकारी भरती बंद आहेत किंबहुना तो त्या वारंवार त्या ठिकाणी पुढे ढकलल्या जात आहेत कारण कोरोनाच्या परिस्थितीमुळे अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत परंतु याही परिस्थितीमध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात जर भरती सुरू असेल तर, तर ती कोणती आहे तर ती बँकिंग क्षेत्रामधली ही सातत्याने सुरू आहे मी आपल्याला आठवण करून देईन गेल्या वर्षी आय च्या माध्यमातून कोरोना काळातच त्या ठिकाणी आठ हजार क्लर्कच्या भरतीची जाहिरात सोडण्यात आलेली होती त्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली आहे गेल्याच आठवड्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने आठ पाच हजार क्लर्क भरतीची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे त्याचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे सर्वसाधारणपणे मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात या भरती परीक्षा त्या ठिकाणी घेतल्या जातील आणि त्या ठिकाणी त्याच्यामधून किमान पाच हजार युवकांना युवतींना या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याची नोकरी मिळवण्याची संधी ही प्राप्त होणार आहे परंतु जरी एकीकडे मोठ्या प्रमाणात या रोजगाराच्या संधी बँकिंग अँड वित्तीय क्षेत्रामध्ये उपलब्ध होत असल्या तरी एक महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी असा आहे की अनेक विद्यार्थ्यांना या भरती परीक्षा नेमक्या काय असतात याचा अभ्यासक्रम काय असतो सिलेक्शनची प्रोसेस काय असते की याबद्दल फारशी त्या ठिकाणी माहिती नसते आणि ही माहिती वेग करून देण्याच्या दृष्टिकोनातून आपलं महाविद्यालय जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत आहेत हे त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आहेत की ज्याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे त्याप्रमाणे त्या ठिकाणी पुढे वाटचाल करून की आपण या बँकिंग अँड फायनान्स सेक्टर मधल्या ज्या एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आहेत की ते आपण कॅच केल्या पाहिजे तर विद्यार्थी मित्र करिअर इन बँकिंग अँड फायनान्स सेक्टर या विषयामध्ये बोलत असताना खूप मोठा हा विषय आहे परंतु यातला मी फायनान्शियल सेक्टरवरती आज फारसं बोलणार नाहीये त्याच्यातला फक्त बँकिंग सेक्टरचा जो भाग आहे की त्याच्यावरती आज आपण त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत विद्यार्थी <laughs> मित्रो की त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बँकिंग सेक्टर म्हटलं तर या बँकिंग सेक्टरमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बँक्स असतात आपल्याला याची कल्पना आहे बरेचसे कॉमर्सचे विद्यार्थी असतील की <laughs> ज्यामध्ये नॅशलाइज बँक्स आहेत प्रायव्हेट सेक्टर बँक्स आहेत रिजनल रुरल बँक्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी बँका आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नाबार्ड सारख्या मॉनिटरी अथॉरिटी किंवा सुपरवायझरी अथॉरिटी आहेत नॅशनल हाऊसिंग बँक आहे एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया आहे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आय डी बी आय यासारख्या डेव्हलपमेंट बँक्स आहेत वेगवेगळ्या फॉरेन बँक्स आहेत फॉरेन बँक्सनी स्पॉन्सर केलेल्या वेगवेगळ्या विमा कंपन्या आणि इतर वित्तीय संस्था किंवा नॉन बँकिंग फायनान्सियल कंपनीज या देशामध्ये काम करत आहेत मग म्युच्युअल फंडामध्ये असतील मर्चंट बँकिंगमध्ये असतील कॉर्पोरेट बँकिंगमध्ये असतील रिटेल बँकिंगमध्ये असतील नव्याने सुरू झालेल्या वेगवेगळ्या पेमेंट बँक्स आहेत स्मॉल फायनान्स बँक आहेत इन्शुरन्स सेक्टरचा जर आपण विचार केला तर इन्शुरन्स सेक्टरमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या विमा कंपन्या असतात एक म्हणजे लाईफ इन्शुरन्स कंपनी आणि दुसरा प्रकार म्हणजे जनरल इन्शुरन्स कंपनी की यामध्ये प्रामुख्याने एल आय सी आपल्याला माहिती आहे परंतु आज देशामध्ये पेक्षा अधिक लाईफ इन्शुरन्स कंपनी काम करत त्याचबरोबर वीस पेक्षा अधिक जनरल इन्शुरन्स कंपनीज आहेत टाटा ए आय जी बजाज अलायन्स रिलायन्स लाईफ रिलायन्स जनरल आय सी आय सी प्रुडेन्शियल आय सी आय अशा कितीतरी जनरल इन्शुरन्स कंपन्या आणि लाईफ इन्शुरन्स कंपन्या देशामध्ये इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत या व्यतिरिक्त वेगवेगळ्या पथसंस्था आहेत की ज्या या फायनान्स सेक्टर मधल्या महत्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडत असतात परंतु या सर्व बँकांच्या मध्ये ज्या आज रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत की या नेमक्या कोणत्या आहेत आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागतं याची देखील माहिती आपल्याला असणं त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे विद्यार्थिनीनो या बँकिंग सेक्टरचा जर आपण विचार केला तर यामध्ये सर्वसाधारणपणे भरती परीक्षेच्या माध्यमातून किंवा एंट्री लेवलला की ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात त्याचं वर्गीकरण आपण प्रामुख्याने या तीन कॅटेगरीमध्ये करू शकतो एक म्हणजे ऑफिसर केडर दुसरं जे त्या ठिकाणी आहे क्लेरिकल किंवा के असिस्टंट केडर त्याला म्हटलं जातं आणि तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे स्पेशालिस्ट ऑफिसर सर्वसाधारणपणे बी ए बी कॉम बी एस सीच्या विद्यार्थ्यांकरिता ऑफिसर त्याचबरोबर असिस्टंट किंवा क्लर्क या दोन कॅटेगरी मधल्या रोजगाराच्या संधी या उपलब्ध असतात स्पेशालिस्ट ऑफिसर मध्ये प्रामुख्याने आपल्याला काहीतरी विशेष डिग्री त्या ठिकाणी घ्यावी लागते तेव्हाच आपण स्पेशालिस्ट ऑफिसर या पदासाठी अप्लाय करू शकतो आणि आपल्याला त्या संधी मिळू शकतात परंतु ते आपण जर पाहिलं तर या ऑफिसर केडर मध्ये कोणकोणत्या प्रकारच्या भरती परीक्षा असतात तर त्यामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर अँड मॅनेजमेंट ट्रेनिंग ऑफिसर स्केल वन की जे रिजनल रुरल बँकांच्या मधली ही भरती असते लाईफ इन्शुरन्स कंपनी आणि जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर त्याला डबल येओ असं म्हटलं जातं असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर एल आय सी आणि जी आय मध्ये असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसरची भरती असते नाबार्ड मध्ये ऑफिसरची भरती असते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर ग्रेड बी त्यामध्ये फायनान्स सेक्टर इकॉनॉमिक्स स्टॅटिस्टिक्स यासारख्या सेक्टरमध्ये देखील स्पेशलाइज्ड रिक्रुटमेंट त्याच्यामध्ये असतात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियामध्ये ऑफिसरची भरती असते या वेगवेगळ्या ऑफिसर केडरच्या रिक्रुटमेंटच्या एक्झाम दरवर्षी ही त्या ठिकाणी जाहीर केल्या जात असतात आणि त्याची भरती होत असते त्याचबरोबर असिस्टंट किंवा क्लेरिकल मध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या वेग प्रकारच्या एक्झाम असतात अर्थात हे सर्व पद जी आहेत ती क्लेरिकल केडरचीच आहेत परंतु या सर्व परीक्षा या वेगवेगळ्या वेग 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 वे होतात आणि त्याची भरती परीक्षेची जाहिरात ही वेगवेगळी येत असते ज्यामध्ये आय कडून जाहीर केली जाणारी क्लेरिकल एस बी आय ज्युनियर असोसिएट जर्नॅलिस्ट एसबीआय ज्युनियर असोसिएट अॅग्रिकल्चर असोसिएट ज्याला म्हटलं जातं की अग्रिकल्चर स्पेशालिस्टच्या कॅन्डिडेटना यासाठी अप्लाय करता येतं रिजनल रुरल बँकांच्या मध्ये ऑफिस असिस्टंट असेल एल आय सी असिस्टंट असेल जे आय सी असिस्टंट असेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मधील असिस्टंट भरती परीक्षा असेल मधील क्लिरिकल लेवल किंवा असिस्टंट लेवलची भरती असेल नाबार्ड मधली भरती असेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मधील अटेंडंट लेवलची भरती असेल की या सर्व त्या ठिकाणी वेगवेगळ्या भरती परीक्षा प्रतिवर्षी त्या ठिकाणी होत असतात की त्यामधील पदसंख्या ही कमी अधिक त्या ठिकाणी प्रतिवर्ष होत असते स्पेशालिस्ट ऑफिसर केडरमध्ये जर दर आपण पाहिलं तर यामध्ये आय टी ऑफिसर लॉ ऑफिसर एल आय मध्ये मेडिकल ऑफिसर हिंदी राजभाषा अधिकारी ऍग्रिकल्चर ऑफिसर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ऑफिसर सी ए सी एस जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत कंपनी सेक्रेटरीज आहेत त्यांना देखील बँका आणि वित्तीय संस्थांच्यामध्ये खूप मोठी संधी असते फायनान्स ऑफिसर आहे इंजिनियरची आवश्यकता असते त्याचबरोबर रिसर्च ऑफिसरची आवश्यकता असते मार्केटिंग ऑफिसर असेल बँक एक्झिक्युटिव्ह असतील अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पदभरतीच्या प्रोसेसेस दरवर्षी त्या ठिकाणी राबवल्या जात असतात तर यामधला नेमक्या या ज्या परीक्षा आहेत की त्याच्यामध्ये सिलेक्शन करण्याच्या नेमक्या कोणकोणत्या पद्धती असतात ते सिलेक्शन नेमकं कसं होतं हे देखील आपल्याला त्या ठिकाणी हो माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे विद्यार्थिनीनो जर हा तुम्ही फ्लो चार्ट जर पाहिला तर याच्यातून एक सर्वसाधारणपणे बँकिंग मधली जी रिक्रुटमेंटची प्रोसेस असते की त्या नेमक्या प्रोसेस कोणकोणते असतात आणि कशी प्रोसेस राबवली जाते ते आपल्याला याच्यावरून लक्षात येईल तर यामध्ये ह्या सगळ्या प्रक्रिया राबवण्यासाठी या देशातल्या राष्ट्रीयकृत देशा बँकांच्याकरिता वेगवेगळ्या सहकारी बँकांच्याकरिता आणि काही राष्ट्रीयकृत खाजगी बँकांच्याकरिता या रिक्रुटमेंटच्या प्रोसेस राबवण्याचं काम करणारी संस्था म्हणजे आय बी म्हणजे इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन ज्याला आपण आय बी पी एस असं आपण म्हणतो ही आय ही जी संस्था आहे ती एक एम पी एस सारखी अथॉरिटी आहे की जी या देशातील सर्व बँकांच्यासाठी आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग भरती करण्याची प्रक्रिया राबवत असते म्हणजे ही संस्था काय करते देशातील कोणकोणत्या बँकांना कोण कोणत्या प्रकारचे अधिकारी आणि क्लर्क पाहिजे त्याची माहिती घेते ही संपूर्ण माहिती एकत्र केली जाते आणि एकत्र केलेल्या माहितीच्या आधारे एक एकत्रित ऍडव्हर्टाइजमेंट दिली जाते परीक्षा घेतली जाते त्याच्यातून क्वालिफाईड असणाऱ्या कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू घेतला जातो आणि इंटरव्यूमधून जे सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट्स आहेत ते त्या त्या बँकांना कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जात असतात अशा प्रकारची व्यवस्था राबवणारी ही एक संस्था आहे जशी एम पी एस सी राज्य सरकारसाठी काम करते त्याचबरोबर यू पी एस सी ही त्या ठिकाणी केंद्र सरकारसाठी काम करते त्याच पद्धतीने आयबीपीएस ही देशातल्या बँका आणि वित्तीय संस्थांच्या मधील भरती प्रक्रिया राबवण्याचं काम करत असते तर या संस्थेकडून सिलेक्शन करण्याकरिता ज्या प्रक्रिया राबवल्या जातात की त्यामध्ये प्रामुख्याने तीन वेगवेगळे टप्पे आपल्याला पाहाव्यास मिळतात क्लेरिकल लेवलची जी भरती असते त्यामध्ये दोन महत्वाचे टप्पे असतात एक त्यासाठी प्रिलिमिनरी एक्झाम घेतली जाते ज्याला आपण पूर्वपरीक्षा असं आपण म्हणतो पूर्वपरीक्षेमध्ये जे कॅन्डिडेट उत्तीर्ण होतील त्यांना मेन्स परीक्षेला बसायला परवानगी दिली जाते आणि मध्ये जे टॉप रँकिंग करतील टॉप मेरिटने येतील ते त्या त्या कॅटेगरीतील कॅंडिडेट सिलेक्ट केले जातात आणि त्यांना अपॉइंटमेंट लेटर्स हे दिले जातात त्याचा अर्थ असा आहे की असिस्टंट किंवा क्लेरिकल केडरमध्ये की फक्त प्रिलिमिनरी एक्झाम मेन्स एक्झाम असते इंटरव्ह्यू त्या ठिकाणी घेतला जात नाही मेन्स एक्झामच्या मेरिटवरतीच आपलं सिलेक्शन त्या ठिकाणी केलं जातं ऑफिसर केडर मध्ये जर आपण पाहिलं मग त्यामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर असतील प्रोबेशनरी ऑफिसर असतील किंवा मॅनेजमेंट ट्रेनी असतील की या केडर मध्ये प्रिलिमिनरी एक्झाम असते मेन्स एक्झाम असते आणि त्यानंतर असतो इंटरव्ह्यू स्टेट बँक ऑफ इंडिया मात्र इंटरव्ह्यू बरोबरच ग्रुप डिस्कशन ही देखील प्रक्रिया राबवत असते म्हणजे जे, जे विद्यार्थी प्रिलिमिनरी एक्झाम क्वालिफाईड होतील त्यांना मेन्स एक्झाम देता येते जे मेन्स एक्झाम क्वालिफाईड होतील की त्यांना इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशनसाठी कॉल केलं जातं आणि यामध्ये मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स या दोन्ही मार्कांच्या आधारे आपलं फायनल सिलेक्शन हे केलं जातं त्याचबरोबर तिसरा एक प्रकार आणि त्या ठिकाणी दोन हजार पंधरा पासून मुख्यत्वे सुरू झालेला आहे जो पूर्वी प्रायव्हेट सेक्टर बँकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जात होता की ज्याला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स प्रक्रिया अशी असते की यामध्ये प्रिलिमिनरी एक्झाम त्याचबरोबर इंटरव्ह्यू हा त्या ठिकाणी घेतला जातो पण प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे ही प्रिलिमिनरी एक्झाम आय च्या एक्झाम सारखीच असते की ज्यामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयाची परीक्षा इंग्लिश असेल क्वांटिटेटिव्हिट्यूड असेल रिझनिंग असेल की याच्या आधारे ही परीक्षा घेतली जाते आणि त्यानंतर इंटरव्ह्यू घेतला जातो की ज्या इंटरव्ह्यू मध्ये की त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे परीक्षेच्या अनुषंगाने बँकेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात असतात आणि त्याचबरोबर की त्या ठिकाणी या प्रश्नाच्या अनुषंगाने की त्या ठिकाणी तुमची तपासणी होते आणि तुमची तुम्ही त्या ठिकाणी या बँकिंगच्या जॉबसाठी योग्य आहात किंवा नाही याची खातर जमा करून घेतली जाते आणि तुमचं सिलेक्शन केलं जातं ते एका विशिष्ट बँकेसाठी जेव्हा एखाद्या विशिष्ट बँकेसाठी तुमचं सिलेक्शन केलं जातं तेव्हा त्या ठिकाणी त्या बँकेच्या वतीनं तुम्हाला या देशातल्या एखाद्या नामांकित विद्यापीठामध्ये एखाद्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये नऊ महिने कालावधीचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स हा कोर्स करण्यासाठी डेप्यूट केलं जे बँकेच्या वतीने तुम्ही तो कोर्स करण्यासाठी त्या ठिकाणी तिकडे जात असता तो कोर्स कम्प्लीट केल्यानंतर की तुम्हाला बँकेमध्ये अपॉइंटमेंट मिळते आणि त्या ठिकाणी तिथून पुढे तुम्ही बँकेचे एम्प्लॉई म्हणून काम करू शकता अर्थात या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स याकरिता सर्वसाधारणपणे जी फी असते ती तीन लाख वीस हजार ते तीन लाख पन्नास हजारच्या दरम्यान असते अर्थात या फी भरण्यासाठी तुम्हाला दोन ऑप्शन दिले जातात एक म्हणजे तुम्ही स्वतःही फी भरू शकता किंवा ज्या बँकेने तुम्हाला सिलेक्ट केलेला आहे ती बँक तुम्हाला शैक्षणिक कर्ज देते आणि त्या कर्जातून तुम्ही काय करू शकता पीजी डीबीएफ कम्प्लीट करू शकता पीजी डीबीएफ बी एफ कम्प्लीट करून जॉईन झाला की तुमच्या दर महिन्याच्या पगारामधून या शैक्षणिक कर्जाचे हप्ते कपात केले जातात आणि त्या ठिकाणी पाच ते सहा वर्षे तुम्ही त्या बँकेत काम केल्यानंतर तुम्ही भरलेली संपूर्ण रक्कम ही त्या ठिकाणी लॉयल्टी बोनस म्हणून तुम्हाला परत दिली जाते अशा प्रकारची एक तिसरी ही सिलेक्शनची प्रक्रिया आहे याचं कारण असं आहे मा की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून थेट नियुक्त झालेले विद्यार्थी अनेक वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी ट्राय करत असतात स्पर्धा परीक्षेतून कॅन्डिडेट सिलेक्ट झाला की बँका त्यांच्या ट्रेनिंग वरती मोठा खर्च करतात मात्र हे कॅन्डिडेट फार दिवस बँकेत राहत नाहीत ते लगेच सोडून दुसरीकडे त्या ठिकाणी जॉब शोधतात किंवा चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली की सोडून जातात आणि त्यामुळे बँकांचा या एम्प्लॉईवरती जो ट्रेनिंगसाठी केलेला खर्च आहे तो त्या ठिकाणी वाया जातो असं होऊ नये म्हणून त्या ठिकाणी पीजीडीबीएफ जी हे एक नवीन मॉडेल की त्या ठिकाणी देशातल्या वेगवेगळ्या बँकांच्या मध्ये ते सुरू झालेलं आपल्याला त्या ठिकाणी अर्थात या तीन वेगवेगळ्या तिसरा एक महत्वाचा जो प्रकार असतो तो म्हणजे कॅम्पस आपल्या सर्वांना कदाचित कल्पना असेल की देशातल्या वेगवेगळ्या खाजगी बँका शाळा आणि महाविद्यालयामध्ये जाऊन की त्या ठिकाणी जे डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट पास होणारे जे फायनल इयरचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी कॅम्पस इंटरव्ह्यू घेतात त्यामधून आपल्या बँकेसाठी वित्तीय संस्थेसाठी जे योग्य वाटणारे कॅन्डिडेट्स आहेत त्यांची निवड करतात त्यांना ट्रेनिंगची व्यवस्था करतात आणि त्यांना बँकांच्या मध्ये आणि वित्तीय संस्थांच्या मध्ये नियुक्त करत असतात यामध्ये मग आय सी आय सी आय बँक असेल एचडीएफसी बँक असेल अॅक्सिस बँक असेल आय डी बी आय बँक असेल अशा अनेक वेगवेगळ्या बँका ज्या आहेत की ज्या खाजगी क्षेत्रामधल्या बँका आहेत सहकारी क्षेत्रामधल्या बँका आहेत आणि ज्यांना उत्तम कॅन्डिडेट हवे आहेत की अशा बँका की आपले प्रतिनिधी वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये वेग पाठवतात आणि तिथे जाऊन त्या ठिकाणी कॅम्पस इंटरव्ह्यू कंडक्ट करायला सांगतात आणि त्या कॅम्पस इंटरव्ह्यू मधून हे त्या ठिकाणी अशा प्रकारचे सिलेक्शन हे केले जात असतात तर सर्वसाधारणपणे या बँका आणि वित्तीय संस्थांच्या मध्ये नोकर भरती करण्याची किंवा त्या ठिकाणी रिक्रुटमेंट करण्याची जी प्रोसेस असते की ज्यामध्ये हे चार वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील म्हणजेच क्लेरिकल केडरसाठी प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन्स एक्झाम ऑफिसर साठी प्रिलिमिनरी एक्झाम मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू पी मध्ये डी प्रिलिमिनरी एक्झाम इंटरव्ह्यू त्यानंतर नऊ महिने कालावधीचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम आणि त्यानंतर अपॉइंटमेंट कॅम्पस रिक्रुटमेंटमध्ये ही कॅम्पसला येणारी कंपनी किंवा बँक आधी विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करते त्यांची स्क्रीनिंग टेस्ट घेते आणि त्यानंतर इंटरव्ह्यू घेतला जातो आणि त्यामधून विद्यार्थ्यांची निवड केली जात असते तर साधारणपणे ही त्या ठिकाणी सिलेक्शनची प्रोसेस असते या संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस नंतर महत्वाचा जो भाग असतो तो म्हणजे त्या ठिकाणी या ज्या भरती परीक्षा आहेत या भरती परीक्षेचा नेमका अभ्यासक्रम काय असतो तर आता अभ्यासक्रम प्रत्येक परीक्षेनुसार प्रत्येक पदानुसार त्याच्यामध्ये की मार्कांचं वेटेज असेल घटक असतील हे वेगवेगळे असतात पण तो एक इन जनरल जर आपण पाहिलं तर या देशातल्या सर्व प्रकारच्या बँका आणि वित्तीय संस्थांच्या ज्या भरती परीक्षा असतात की त्याच्यामध्ये असणारे कंटेंट हे सारखेच असतात यामध्ये जर आपण पाहिलं तर रिजनिंग हा एक विषय असतो की ज्याला आपण बुद्धिमापण चाचणी असं सा म्हणू शकतो लॉजिक मग त्याला त्या ठिकाणी व्हर्बल ॲबिलिटी नॉन व्हर्बल ऍबिलिटी अशा अनेक वेगवेगळे शब्द प्रयोग त्या ठिकाणी केले जातात की ज्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट इन इक्वॅलिटी टेस्ट ऑफ डायरेक्शन त्याचबरोबर कोडिंग डिकोडिंग पझल टेस्ट इनपुट आउटपुट एज कॅल्क्युलेशन ब्लड रिलेशन अल्फाबेट्स डिसिजन मेकिंग रँकिंग डायरेक्शन अँड डायर्स सिलोलिझम डाटा सफिशियन्सी यासारख्या अनेक वेगवेगळ्या घटकांच्यावरती त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात तर यामध्ये हे प्रश्न विचारत असताना या संपूर्ण भरती परीक्षा ज्या असतात त्या ऑनलाईन असतात त्याचबरोबर त्या ठिकाणी मल्टिपल चॉईस असतात आणि या सर्व भरती परीक्षेचे जे काही माध्यम असतं ते हिंदी आणि इंग्लिश या दोनच भाषेतून असतं फक्त प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजे रिजनल रुरल बँक जे आहेत या रिजनल रुरल बँकांच्या परीक्षा मात्र स्थानिक भाषेतून घेतल्या जातात बाकी सर्व भरती परीक्षा या हिंदी आणि इंग्लिश या दोनच माध्यमांमधून घेतल्या जात असतात तर यामध्ये या ऑनलाईन या परीक्षा असतात मल्टिपल चॉईस असतात आणि उत्तराला पाच पर्याय त्या ठिकाणी दिलेले असतात पाच मधून एक पर्याय आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा असतो जे या ठिकाणी रिजनिंग या विषयाच्या अनुषंगाने मग ते लो लेवल रिजनिंग असेल हाय लेवल रिजनिंग असेल सर्वसाधारणपणे प्रिलिमिनरी एक्झामला लो लेवल रिजनिंग असतं आणि मेन्स एक्झामला हाय लेवल रिजनिंगचे प्रश्न विचारले जात असतात की ज्यामध्ये या वेगवेगळ्या घटकांचा समावेश असतो त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड किंवा त्याला त्या ठिकाणी मॅथमॅटिकल ॲबिलिटी असं देखील म्हटलं जातं की ज्यामध्ये डेटा अॅनालिसिस डेटा इंटरप्रिटेशन प्रोबॅबिलिटी परमटेशन कॉम्बिनेशन त्याचबरोबर अप्रॉक्सिमेशन प्रॉफिट लॉस टाईम अँड वर्क रेशो एव्हरेज पार्टनरशिप सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट यासारखे जे वेगवेगळे घटक आहेत या वेगवेगळ्या घटकांच्या वरती तुम्हाला प्रश्न हे विचारले जात असतात जे सर्वसाधारणपणे आपण याला गणित असं आपण म्हणू शकतो परंतु याच्यामध्ये केवळ गणित असत नाही तर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असतो त्याचबरोबर डेटा अनालिसिस असतं पॅरॅ पॅरेग्राफवरचे प्रश्न असतात त्याचबरोबर त्या ठिकाणी चार्टवरचे प्रश्न असतात टेबलवरचे प्रश्न असतात अशा अनेक वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी नंबर सिरीज असते मिसिंग नंबर फाइंड आउट करायचे असतात प्रॉबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायची असते प्रॉफिट लॉस कॅल्क्युलेट करायचा असतो की जे बँकेशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या बाबी आहेत की त्या संदर्भात हा अभ्यासक्रम अत्यंत महत्त्वाचा असतो तर दुसरा सेक्शन विषय या पर भरती परीक्षेचा जो असतो तो क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड तिसरा घटक याच्यामधला जो असतो तो म्हणजे इंग्लिश लँग्वेज ते इंग्लिश लँग्वेजमध्ये सर्वसाधारणपणे ग्रामर आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे प्रश्न ते विचारले जातात सर्वसाधारण त्याच्यामधले घटक जर आपण पाहिले स्पॉटिंग द इयरर म्हणजे वाक्यामधला एखादा जी काही त्रुटी आहे एरर जो आहे तो फाइंड आउट करायचा असतो रिडिंग कॉम्प्रिएन्शन पॅरेग्राफ दिलेला असतो आणि त्याच्यावरचे प्रश्न विचारले जातात जंबल सेंटेन्स म्हणजे सेंटेन्स त्या ठिकाणी फिरवून टाकलेले असतात किंवा त्या ठिकाणी अल्टरनेट केलेले असतात आणि ते आपल्याला काय करायचे असतात जुळवायचे असतात सेंटेन्स रिअरेंजमेंट त्याला आपण म्हणतो क्लोज टेस्ट असते फिलिंग द ब्लँक असते सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट असते चुकीचे जे काही सेंटेन्सेस आहेत ते करेक्ट करण्याच्या सूचना दिलेल्या असतात त्याप्रमाणे योग्य पर्याय निवडून आपल्याला ते करेक्शन कराव्याचे असतात तर सर्वसाधारण ग्रामर बेसवरती त्या ठिकाणी हे प्रश्न विचारले जातात वेगवेगळे शब्द आणि पॅरल शब्द विचारले जातात त्या अनुषंगाने देखील आपल्याला इंग्लिश लँग्वेजची तयारी करणं आवश्यक असणार आहे त्याचबरोबर चौथा जो घटक आहे तो म्हणजे कम्प्युटर अवेअरनेस सर्वसाधारणपणे जे बेसिक कम्प्युटरचे जे कोर्सेस असतात त्याच्यामधलाच हा अभ्यासक्रम असतो हो की ज्यामध्ये प्रामुख्याने वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट इंटरनेट हार्डवेअर सॉफ्टवेअर डेटाबेस ऑपरेटिंग सिस्टम वायरस अँटी व्हायरस हॅकिंग स्किमिंग क्लोनिंग आय डी पासवर्ड क्लोन त्याचबरोबर त्या ठिकाणी टू जी थ्री जी फोर जी यासारख्या जे काही टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी बँकिंग सेक्टरमध्ये वापरल्या जात असतात या टेक्नॉलॉजी देखील आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यावरती प्रश्न हे मोठ्या प्रमाणात विचारले जात असतात ते देखील आपण त्याची तयारी ही त्या ठिकाणी करून ठेवू शकतो कारण हे बहुतांश भाग जो आहे तो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना एम एसीआय सारख्या बेसिक कोर्समध्ये देखील या सर्व गोष्टींची तयारी त्या ठिकाणी झालेली असते पाचवा जो घटक यामध्ये महत्वाचा असतो तो म्हणजे जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस की ज्यामध्ये बँकिंग इकॉनॉमिक्स त्याचबरोबर सर्वसाधारण घडामोडी ज्यामध्ये नॅशनल इंटरनॅशनल न्यूज त्याचबरोबर देशातले मोठे फोर्स सायन्स टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंटच्या स्कीम बजेट टॅक्सेशन आणि करंट अफेअर्स सर्वसाधारणपणे गेल्या सहा महिन्यामधल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडलेल्या ज्या घडामोडी असतात की त्याच्यावरती हो काही प्रश्न यामध्ये विचारले जात असतात बँकिंग टेक्नॉलॉजी असेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल बँकांचे मुख्य कार्यालय असतील त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर किंवा सीईओ असतील त्याचबरोबर देश आणि त्यांची करन्सी असेल त्यांची राजधानी असेल बँकिंग मधल्या वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज असतील की जसे त्या ठिकाणी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड बॅलन्स शीट क्रेडिट डेबिट एन पी ए यासारख्या ज्या कॉन्सेप्ट असतात यावरती देखील बऱ्याचसे बरेचसे प्रश्न हे विचारले जात असतात या सर्व प्रश्नांचं माध्यम हे इंग्लिश आणि हिंदी असतं आणि मल्टिपल चॉईस पद्धतीचीच ही त्या ठिकाणी परीक्षा ही घेतली जात असते तर विद्यार्थी मित्र जर आपण पाहिलं तर रिजनिंग क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड हे दोन महत्वाचे विषय त्याचबरोबर त्या ठिकाणी पुढचा जो महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे इंग्लिश लँग्वेज कम्प्युटर अवेअरनेस आणि जनरल अवेअरनेस तर ह्या पाच विषयाची तुम्ही जर तयारी केली तर या देशातली कोणतीही बँकिंग सेक्टर मधली परीक्षा तुम्ही देऊ शकता की जे सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्यासाठी असते स्पेशालिस्ट ऑफिसरकरिता मात्र त्या, त्या सेक्टरमधला एक विषय याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेला असतो फॉर एक्झाम्पल आय टी ऑफिसरची परीक्षा असेल तर त्या ठिकाणी आय रिलेटेड एक पेपर त्याच्यामध्ये विषय ऍड केलेला असतो आणि त्याची स्वतंत्र परीक्षा यामध्ये घेतली जात असते ऍग्रीकल्चर फिल्ड ऑफिसरची परीक्षा असेल तर अॅग्रिकल्चरचा एक कंटेंट त्याच्यामध्ये ऍड केलेला असतो ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ऑफिसरचा जर पद भरती असेल तर एच आर एमचा त्या ठिकाणी एक विषय त्याच्यामध्ये ऍड केलेला असतो असे त्या ठिकाणी स्पेशालिस्ट ऑफिसर मध्ये फक्त बदल असू शकतो मात्र सर्वसाधारण प्रोबेशनरी ऑफिसर मॅनेजमेंट ट्रेनी असेल त्याचबरोबर त्या ठिकाणी क्लर्क असेल असिस्टंट असेल ऑफिसर स्केल वन असेल या सर्व परीक्षांच्या साठीचा अभ्यासक्रम हा सर्वसाधारणपणे सारखाचा असतो आता आपण याकडे पाहूया की या ची जी एक्झाम द्वारे घेतली जाते ती नेमकी कशी असते आता यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत असेल की प्रिलिमिनरी मध्ये इंग्लिश लँग्वेज न्युमरिकल ॲबिलिटी आणि रिजनिंग ॲबिलिटी हे तीन विषय असतात की ज्याचे तीस पस्तीस पस्तीस असे एकूण पन्नास क्वेश्चन शंभर क्वेश्चन हे शंभर मार्कासाठी असतात आणि त्यासाठी एक तासाचा कालावधी असतो अर्थात काही परीक्षेच्या बाबतीमध्ये हा एक तासाचा कालावधी कॉम्पोजिट असतो मात्र स्टेट बँक ऑफ इंडियासाठी हा कालावधी सेक्शन वाईज दिलेला असतो म्हणजे इंग्लिश शिक्षणसाठी तीस मिनिट असतील न्युबरिक साठी वीस मिनिट असतील असं त्या ठिकाणी कालावधी डिस्ट्रीब्युट करून दिलेला असतो आणि त्या कालावधीमध्येच तो शिक्षण आपण सॉल्व करणं आवश्यक राहतात दुसरी एक महत्वाची बाब या प्रिलिमिनरी एक्झामच्या तिन्ही विषयामध्ये तुम्ही किमान आवश्यक असणारे मार्क्स मिळवले तरच की आपण त्या ठिकाणी प्रिलिमिनरी एक्झाम क्वालिफाय होऊ शकतो मी उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला ही पद्धत समजून येईल समजा एखाद्या विद्यार्थ्याला की त्या ठिकाणी एकूण परीक्षेमध्ये शंभर पैकी त्या ठिकाणी ऐंशी मार्क मिळाले मात्र इंग्लिश लँग्वेज मध्ये दहाच मार्क मिळालेले आहेत आणि बाकीचे मार्क हे पस्तीस पस्तीस या दोन्ही विषयामध्ये मिळालेले आहेत याचा अर्थ तो पास होईल असं नाही कारण जर त्या ठिकाणी कट ऑफ सर्व विषयामध्ये पंधरा पंधरा असा लागलेला असेल तर या तिन्ही विषयामध्ये किमान पंधरा पंधरा गुण तुम्हाला मिळालेच पाहिजे तर आणि तरच आपण मेन्स एक्झामला पात्र होतो काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असं घडतं की त्यांचा इंग्लिश विषय चांगला असतो त्यामुळे ते, ते इंग्लिशमध्ये चांगले मार्क मिळवतात परंतु न्युमरिक लॅबिलिटीमध्ये कट ऑफ एवढे मार्क मिळत नाहीत समजा कट ऑफ वीसचा आहे आणि जर तिथं तुम्हाला एकोणीस मार्क मिळाले तर तुम्ही ती परीक्षा क्वालिफाय होऊ शकत नाही जर कट ऑफ वीस वीस असा लागलेला असेल तर तिन्ही विषयामध्ये किमान तुम्हाला वीस मार्क मिळालेले पाहिजेत म्हणजे किमान साठ गुण असतीलच परंतु ते साठ गुण कसे असायला पाहिजेत की तिन्ही विषयामधले वीस वीस मिळून असायला पाहिजेत तर याला त्या ठिकाणी सेक्शनल कट ऑफ असं म्हटलं जातं आणि तो कट ऑफ क्वालिफाय करणारे कॅन्डिडेट हे मेन्स परीक्षा देऊ शकतात मेन्स एक्झाम मध्ये जर तुम्ही पाहिलं तर जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस साठी पन्नास मार्क आहेत जनरल इंग्लिश साठी चाळीस मार्क आहेत पुन्हा इंग्लिश विषय इथे आहे रिजनिंग अॅबिलिटी पुन्हा इथे आहे त्याला ऍडिशन टू दॅट त्यामध्ये मध्ये काय कम्प्युटर ऍप्टिट्यूड आला त्याला साठ मार्क आहे टोटल क्वांटिटेटिव्ह ऍप्टीट्यूड आहे की त्याला त्या ठिकाणी पन्नास मार्क आहे अशी दोनशे मार्काची परीक्षा असेल इथे तुम्हाला दिसेल पहा मेन्स एक्झामला की त्या ठिकाणी इथे तुम्हाला पाहायला मिळेल की जनरल अवेअरनेस साठी पस्तीस मिनिट आहेत इंग्लिश साठी पस्तीस मिनिट आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी रिजनिंग आणि कम्प्युटर एबिलिटी जी आहे त्याच्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी पंचेचाळीस मिनिट देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड जो आहे त्यालाही पंचेचाळीस मिनिट देण्यात आलेले आहेत असा ही एकशे साठ मिनिटाची परीक्षा असेल आणि त्याला सेक्शनल कट ऑफ इथे देखील असणार आहे आणि या पद्धतीनं त्या ठिकाणी तुमचं क्लेरिकल किंवा असिस्टंट केडरसाठी बँकेमध्ये सिलेक्शन हे होणार आहे जे विद्यार्थी मेन्स मध्ये चांगले मार्क मिळवतील ते ऑटोमॅटिकली सिलेक्ट होतात कारण यासाठी कोणत्याही प्रकारचा इंटरव्यू घेतला जात नाही क्लिअरली आणि क्लिअरली फक्त मेन्स एक्झामच्या मेरिट वरती या बँका तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी करत असतात आता त्या ठिकाणी पुढचा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे प्रोभेशनरी ऑफिसरचं सिलेक्शन कसं होतं यामध्ये दे देखील तुम्हाला दिसेल दे प्रिलिमिनरी एक्झाम सेम असते त्याचे कंटेंट देखील सेम आहेत त्याला कालावधी देखील त्या ठिकाणी एक तासाचाच आहे मेन्स मध्ये तुम्हाला थोडासा फरक दिसेल रिजनिंग अँड कम्प्युटर साठी साठ मार्क्स आहेत मात्र वेळ पंचेचाळीसच मिनिटाचा आहे जनरल इकॉनॉमी आणि बँकिंग अवेअरनेस साठी चाळीस मार्क्स आहेत चाळीस क्वेश्चन्स आहेत त्याला पस्तीस मिनिटाचा कालावधी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचबरोबर इंग्लिश लँग्वेज साठी पस्तीस क्वेश्चन्स आहेत चाळीस मार्क आहेत आणि चाळीस मिनिट आहेत डेटा अनॅलिसिस अँड इंटरप्रिटेशन हा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचा ऍडव्हान्स पार्ट असतो की ज्याला पस्तीस क्वेश्चन्स असतील आणि त्याला साठ मार्क्स आहेत आणि त्याला कालावधी मात्र पंचेचाळीस मिनिटाचा आहे म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी तीन तासाचा हा त्या ठिकाणी पेपर असेल आणि त्यानंतर तुम्हाला इंग्लिश लँग्वेजचा लेटर रायटिंग आणि एस ए रायटिंगचा एक डिस्क्रिप्टिव्ह पेपर असेल म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम ही एम टाइप क्यू असेल मेन्स एक्झाम ही देखील एमसी क्यू असेल आणि त्याच्या जोडीला एक तुम्हाला इंग्लिश लँग्वेजची डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा द्यायचे दोनच क्वेश्चन असतील त्याला पंचवीस मार्क्स असतील आणि त्याला तीस मिनिटाचा कालावधी असतो तर जे कॅन्डिडेट की या प्रिलिमिनीम प्रिलिमिनरी मधून मेन्स एक्झाम क्वालिफाईड होतील मेन्स मध्ये उत्तम मार्क्स मिळतील त्यांना साठी कॉल केलं जातं तर यामध्ये प्रामुख्याने इंटरव्ह्यू हा शंभर मार्कांचा असतो इंटरव्ह्यू तुम्हाला तुमच्या आवडीच्या भाषेतून देता येतो मराठी हिंदी इंग्लिश कोणत्याही भाषेतून देता येतो आणि या शंभर मार्काच्या इंटरव्ह्यूला वेटेज असतं वीस टक्क्याचं आणि मेन्स एक्झामच्या मार्कांना वेटेज असतं ऐंशी टक्क्याचं म्हणजे या दोनशे मार्काचे ऐंशी टक्क्यामध्ये कन्वर्ट केले जातील या शंभर मार्काचं वीस टक्क्यामध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि जो त्या ठिकाणी टोटल येईल त्याच्या आधारे तुमचा फायनल कट ऑफ लावून तुमचं सिलेक्शन हे केलं जाणार आहे म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसरच्या सिलेक्शन साठी तुम्ही आधी प्रिलिमिनरी एक्झाम द्यायचे त्यानंतर तुम्हाला मेन्स एक्झाम द्यायचे मेन्स एक्झाम मध्ये त्या ठिकाणी दोनशे मार्काची परीक्षा असेल दोनशे मार्काची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि या इंटरव्ह्यू शंभर मार्काचे असतील यामध्ये मुख्य परीक्षेचे दोनशे मार्क आणि चे शंभर मार्क या तीनशे मार्कांच्या आधारे तुमची अंतिम निवड ही त्या ठिकाणी ठरणार आहे इंग्लिश लँग्वेजचे पंचवीस मार्क हे फक्त क्वालिफाईंग असतात ते सिलेक्शन साठी धरले जात नाहीत फक्त तुम्हाला त्या ठिकाणी लेटर रायटिंग एस रायटिंग करता येतं का हे पाहण्यासाठी ही डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा असते त्याचे मार्क्स हे फायनल सिलेक्शन साठी गृहित धरले जात नाहीत तर या पद्धतीने प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी या मधल्या या ठिकाणी सिलेक्शनची प्रक्रिया असते आता ज्यांना थोडीशी अधिकची इच्छा आहे आणि जे विद्यार्थी रिझर्व्ह बँकेमध्ये जाऊ इच्छितात त्यांना देखील आरबीआय असिस्टंटची जी परीक्षा असते की त्याची देखील प्रिलिमिनरी एक्झाम सेम असते इंग्लिश लँग्वेज न्युमरिक लॅबिलिटी आणि रिझनिंग मेन्स मध्ये देखील तुम्ही जर पाहिलं टेस्ट ऑफ रिजनिंग इंग्लिश लँग्वेज न्युमरिक लॅबिलिटी जनरल अवेअरनेस त्याचबरोबर कम्प्युटर नॉलेज फक्त मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आणि सेक्शनची संख्या वेगळी आहे कंटेंट मात्र तुम्हाला तेच दिसतील जे ही जी परीक्षा असते ती दोनशे मार्काची असते त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याला जो कालावधी दिलेला आहे एकशे पस्तीस मिनिटाचा असतो आणि याला देखील इंटरव्ह्यू नाही आरबीआय असिस्टंट भरतीसाठी देखील फक्त मेन्स एक्झामच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन केलं जातं मेन्स मधून क्वालिफाय झाल्यानंतर फक्त तुमची रिजनल लँग्वेजची एक टेस्ट घेतली जाते आता ही टेस्ट काय असते तर तुमची जर नियुक्ती गुजरातमध्ये त्या ठिकाणी होणार असेल किंवा कर्नाटकमध्ये होणार असेल तर तुम्हाला त्या राज्याची भाषा बोलता येते का की याची तपासणी त्या ठिकाणी करणारी एक टेस्ट असते ज्याला लँग्वेज ऍप्टिट्यूड टेस्ट असं त्या ठिकाणी म्हटलं जातं तुम्ही त्या भाषेतून बोलू शकता का तुम्हाला ती भाषा समजते का हे पाहिलं जातं तुम्ही जर महाराष्ट्रात नियुक्त होणार असाल तर मराठी बोलता येते का हे तुम्हाला पाहिलं जातं म्हणजे अशा प्रकारची ती नॉमिनल टेस्ट असते आणि त्यामधून तुमचं फायनल सिलेक्शन हे के केलं जाणार आहे अशा प्रकारची रिझर्व्ह बँकेची भरती सुद्धा याच धर्तीवरती असते अर्थात वेगवेगळ्या ज्या भरती परीक्षा आहेत त्याचं जर आपण कन्सुलेटेड चार्ट जर आपण पाहिला तर त्यामध्ये आय बी पी एस असेल स्टेट बँक ऑफ इंडिया असेल रिजनल रुरल बँका असतील प्रायव्हेट बँका असतील एल आय सी आणि जी आय सी असेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल किंवा कोऑपरेटिव्ह बँका असतील या सर्व परीक्षांच्यासाठी सर्वात महत्वाचे असणारे जे कंटेंट आहेत ते म्हणजे रिजनिंग क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड इंग्लिश लँग्वेज जी के रिलेटेड टू बँकिंग फायनान्स आणि करंट अफेअर्स आणि कम्प्युटर अवेअरनेस या पाच विषयाची जर तुम्ही तयारी केली तर मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन की यापैकी कोणतीही परीक्षा तुम्हाला देता येईल आणि त्या परीक्षेमधून तुम्हाला या बँकिंग अँड फायनान्स मध्ये उत्तम करिअर त्या ठिकाणी तुम्हाला करता येऊ शकतं फक्त यासाठी आपण व्यवस्थितपणे तयारी करण्याची आवश्यकता असते अर्थात या सर्व स्पर्धा परीक्षांच्या बरोबरच की त्या ठिकाणी तुम्ही सर्वात महत्वाची बाब त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे या स्पर्धा परीक्षेच्या तयारीची सुरुवात ही तुम्ही एफ वाय पासूनच केली पाहिजे किंबहुना मी तर म्हणेल अकरावी बारावी पासूनच करणं गरजेचं असतं परंतु त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना याची माहिती मिळत नाही त्यामुळे ती सुरुवात होत नाही मात्र अजूनही आपण लेट झालेला नाहीये तुम्ही अजूनही त्याची सुरुवात करू शकता कारण दरवर्षी मे महिन्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची एक परीक्षा अशी असते की जिथे टी वाय ला विद्यार्थी सुद्धा अर्ज भरू शकतात सध्या ही जाहिरात आलेली आहे पाच हजार क्लब भरतीची जाहिरात आहे आणि या जाहिरातीला पी वायच्या लास्ट सेमिस्टरला बसलेले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात फक्त अट एकच असते की तिथे किमान वय त्यांचं एक एप्रिल दोन हजार एकवीस रोजी वीस वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे कमाल वयोमर्यादा अठ्ठावीस असते मात्र त्या ठिकाणी अठ्ठावीस जरी कमाल वयोमर्यादा असली तरी एस सी एस टी साठी पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन असतं त्याचबरोबर ओबीसी आणि इतर कॅटेगरीसाठी तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन असतं फिजिकल हँडिकॅप्ट असतील किंवा इतर कॅन्डिडेट असतील त्यांना शासनाच्या नियमाने नी। जे काही देय असणार त्या ठिकाणी रिलॅक्सेशन आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे मिळणार म्हणजे तुम्ही देखील जर टी वाय ची विद्यार्थी तुम्ही असाल तर तुम्ही देखील त्या ठिकाणी या परीक्षेचा फॉर्म भरू शकता अट फक्त एकच आहे एक एप्रिल दोन हजार एकवीस रोजी तुमचं वय किमान वीस वर्षे पूर्ण झालेलं असलं पाहिजे या पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्ही या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून देखील करिअर हे करू शकता अर्थात बँकिंग अँड वित्तीय क्षेत्रामध्ये एंट्री करण्यासाठीचा स्पर्धा परीक्षा हा एक पर्याय आहे मात्र दुसरा पर्याय जो असतो तो म्हणजे तुम्ही जी काही बी ए बी कॉम बीएससीची डिग्री घेत आहात त्या डिग्री बरोबरच बँकिंग सेक्टरशी रिलेटेड असणारा एखादा कोर्स देखील आपण केलेला असणं गरजेचं आहे आणि तो कोर्स मान्यता प्राप्त संस्थेमधला जर असेल तर तुमची निवड प्राधान्याने या बँकिंग अँड वित्तीय क्षेत्रामध्ये होऊ शकते तर आता असे कोर्सेस कुठे कुठे उपलब्ध आहेत कोणकोणत्या संस्थांच्या मध्ये असे कोर्सेस घेतले जातात आणि ते कोर्स आपल्याला करता येतील का तर याची माहिती आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे तर आपल्याला या फायनान्शियल सेक्टर आणि बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करायचं असेल तर हे सारे कोर्सेस आहेत म्युच्युअल फंड आहे कमोडिटी मार्केट आहे लाईफ इन्शुरन्सचा कोर्स आहे जनरल इन्शुरन्सचा कोर्स आहे इन्व्हेस्टमेंट बँकिंगचा कोर्स आहे स्टॉक ब्रोकरचा कोर्स आहे पर्सनल फायनान्सचा कोर्स आहे हे कोर्सेस केल्यानंतर बँकेमध्ये तुमची निवड प्राधान्याने होते तुम्ही म्हणाल की हे सगळे फायनान्स सेक्टरशी संबंधित कोर्सेस आहेत आणि मग याचा संबंध बँकिंगशी काय तर तुम्ही बँकिंग मध्ये शिकला असाल किंवा तुम्हाला माहिती त्याची मिळालेली असेल की आता बँकिंग सेक्टर हे प्युअर बँकिंग सेक्टर त्या ठिकाणी राहिलेलं नाहीये कारण बँकिंग सेक्टर हे आता त्या ठिकाणी बँकिंग सुपर मार्केट झालेलं आहे म्हणजे त्याला आपण जसं मॉल पाहतो की जिथे सगळ्या वस्तू मिळतात तशा आता बँका या फायनान्शियल सुपर मार्केट झालेल्या आहेत आणि जिथे तुम्हाला त्या ठिकाणी बँकिंग सर्व्हिसेस बरोबरच इन्शुरन्स म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस स्टॉक ब्रोकिंग इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी यासारख्या विविध प्रकारच्या सेवा तुम्हाला तिथे एकाच क्षेत्राखाली उपलब्ध आहेत तुम्ही जर एस बी आय मध्ये गेला तर एसबीआय म्युच्युअल फंड मिळतात एसबीआय लाईफ इन्शुरन्स मिळतो तुम्हाला त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी इतर फायनान्शियल सर्व्हिसेस उपलब्ध असतात जे याच्यासाठी एक्सपर्ट असणारा कॅन्डिडेट त्यांना पाहिजे आहे मात्र आपल्याकडे केवळ त्या ठिकाणी बीए बीकॉम बी कॉम बी एस डिग्री असते आणि असा काही कोर्स आपण केलेला नसतो आणि त्यामुळे आपलं प्राधान्याने सिलेक्शन होत नाही आणि म्हणून की आपण अशा प्रकारचा एखादा जर कोर्स केला तर निश्चितपणे की आपल्याला बँकेच्या नोकरीमध्ये चांगली संधी मिळू शकते आणि आपली निवड इतर कॅन्डिडेट पेक्षा प्राधान्याने होऊ शकते आणि म्हणून त्या ठिकाणी आपण की अशा काही परीक्षा ज्या आहेत की त्या परीक्षा आपण क्वालिफाय केल्या पाहिजेत सर्टिफिकेट कोर्सेस आपण कम्प्लीट केले पाहिजेत तर हे कोण कोणते कोर्सेस आहेत आणि कुठे हे कोर्सेस आपल्याला करता येतात तर या देशातली एक नामांकित संस्था आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स की ज्याला आपण आय आय बी एफ असं म्हणतो त्यांचे खूप सारे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत खूप मोठी यादी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल सगळ्या कोर्सेसची यादी काही मी वाचून दाखवत नाही यामध्ये पहा बिझनेस करस्पॉन्डंट अँड फॅसिलिटेटर डिजिटल बँकिंग इथिक्स इन बँकिंग फॉरेन एक्सचेंज एम एल अँड के वाय सी इंटरनॅशनल ट्रेड फायनान्स स्मॉल फायनान्स बँक कस्टमर सर्व्हिस अँड बँकिंग कोड अँड स्टँडर्ड नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज फॉरेन एक्सचेंज फॅसिलिटी फॉर इंडिव्हिज्युअल्स इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर बँकर रुरल बँकिंग ऑपरेशन डी आर ए सिक्यु आय टी सिक्युरिटी कितीतरी सारे असे हे कोर्सेस आहेत आणि विद्यार्थिनीनो मला सांगायला महत्त्वाचं वाटतं हे सर्व कोर्सेस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्सच्या वेबसाईटवरती याची संपूर्ण माहिती उपलब्ध असते आणि हे कोर्स ऑनलाईन उपलब्ध आहेत तुम्हाला ऑनलाईन परीक्षा देता येते त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही ज्या शहरामध्ये आहात त्या शहरातून या परीक्षेला तुम्हाला बसता येतं तुम्हाला मुंबई पुण्याला जाण्याची गरज नसते त्याचे लेक्चर्स ऑनलाईन ऐकू शकता आणि या, या कोर्सेस फी बघितली तर फी त्या ठिकाणी अगदी चौदाशे रुपयापासून ते तीन हजार रुपयापर्यंतची याला फी असते फार मोठी फी देखील चार्ज केली जात नाही आणि त्यांच्याकडून तुम्हाला अथोराइड सर्टिफिकेट मिळतं ज्या कॅन्डिडेटनी आय आय बी एफ चा कोर्स केलेला आहे त्या कॅन्डिडेटला या देशातल्या कोणत्याही बँकेकडून डावललं जात नाही किंबहुना त्याचं सिलेक्शन हे प्राधान्यानं केलं जातं कारण आय आय बी एफ ची स्थापनाच मुळात या देशातल्या सगळ्या बँकांनी एकत्र येऊन रिझर्व्ह बँकेच्या पुढाकारानी स्थापना केलेली ही संस्था आहे आणि बँकांना ज्या प्रकारचं ट्रेनिंग अपेक्षित आहे तशाच प्रकारचे ऑन डिमांड कोर्सेस इथे चालवले जातात त्यामुळे त्या ठिकाणी हे कोर्स जर तुम्ही कम्प्लीट केले तर निश्चितपणे त्याचा खूप मोठा फायदा की तुम्हाला बँकिंग अँड फायनान्स सेक्टर सेक्टरमधल्या करिअरसाठी हा होणार आहे त्याचबरोबर आय आय बी एफ चे खूप सारे इतर डिप्लोमा प्रोग्राम आहेत ब्लेंडेड प्रोग्राम आहेत फ्लॅगशिप प्रोग्राम आहेत की ज्यामध्ये डिप्लोमा इन बँकिंग टेक्नॉलॉजी आहे इन ट्रेझरी इन्व्हेस्टमेंट अँड रिस्क मॅनेजमेंट आहे इंटरनॅशनल बँकिंग अँड फायनान्स आहे ॲडव्हान्स वेल्थ मॅनेजमेंट आहे इन रिटेल बँकिंग आहे अर्बन कोऑपरेटिव्ह बँकिंग आहे हे कोर्सेस त्या ठिकाणी करू शकता ऑनगोइंग जे प्रोग्राम असतात की जे एम्प्लॉईजसाठी असतात त्याच्यामध्ये ज्युनियर असोसिएट ऑफ आय आय बी एफ सर्टिफाईड असोसिएट ऑफ आय आय बी एफ हे त्या ठिकाणी बँकेच्या एम्प्लॉईसाठी हे दोन प्रोग्राम असतात तर डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स ज्याला डीबीएफ असं म्हटलं जातं हा प्रोग्राम जे बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांच्यासाठी हा त्या ठिकाणी एक अत्यंत महत्वाचा प्रोग्राम ज्याला डीबीएफ असं म्हटलं जातं आय आय बी एफ चा डीबीएफ कोर्स जर तुम्ही कम्प्लीट केला तर तुम्हाला बँकेकडून कॉल येतात म्हणजे तुम्ही बँकेला अर्ज करण्याची आवश्यकता नसते मात्र हा कोर्स क्वालिफाईड होणं गरजेचं आहे की त्याची फी जर आपण पाहिली तर सर्वसाधारणपणे छत्तीसशे रुपये फी असते आणि तुम्ही त्या ठिकाणी डीबीएफ कोर्स ऑनलाईन पद्धतीने कम्प्लीट करू शकता आणि त्याची परीक्षा तुम्हाला इथूनच ये देता येऊ शकते त्याचबरोबर काही प्रोफेशनल प्रोग्राम्स आहेत बँक ट्रेनर बँक कम्प्लायन्स प्रोफेशनल क्रेडिट प्रोफेशनल ट्रेझरी प्रोफेशनल हे थोडेसे हाय प्रोफाईल जॉबसाठीचे कोर्सेस आहेत आपण ते देखील भविष्यात करू शकता आणखीन एक खासियत याची अशी आपण एकाच वेळेला एकापेक्षा एक जास्त कोर्सेस पण तुम्ही करू शकता म्हणजे अशी काही अट नाही आहे की एकच कोर्स तुम्ही केला पाहिजे ऍट ए टाइम तुम्ही दोन दोन कोर्सेस करू शकता एक कोर्स कंप्लीट केल्यानंतर दुसरा कोर्स करू शकता त्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा आय आय बी एफ ने घातलेली नाही त्याचबरोबर नॅशनल ना इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट यांना आय एस एम असं म्हटलं जातं जे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आपल्याला सर्वांना माहिती असेल नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या प्रयत्नामधून स्थापन झालेली ही संस्था आहे त्यांचे देखील सर्टिफिकेट प्रोग्राम जर तुम्ही पाहिले तर आता पुन्हा मी यादी वाचून दाखवत नाही त्यामध्ये फायनान्स मार्केट स्टॉक मार्केट याच्याशी संबंधित जे काही एक्सपर्ट बँकेला लागतात स्टॉक मार्केट कंपन्यांना लागतात वित्तीय कंपन्यांना लागतात ब्रोकर्सना लागतात शेअर बाजारासाठी एक्सपर्ट लागतात रजिस्ट्रारना त्या ठिकाणी एक्सपर्ट लागतात म्युच्युअल फंड एजन्सीला लागतात त्याचे मान्यता प्राप्त कोर्सेस जे आहेत हे मान्यताप्राप्त कोर्सेस त्या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून ऑनलाईन दिले जातात या तर संस्थेची खासियत असे की यांचे कोर्सेस अगदी चौदाशे रुपये पासून उपलब्ध आहेत आणि ते देखील ऑनलाईन कोर्सेस असतात प्रामुख्याने इथे फोकस जो असतो तो स्टॉक मार्केटशी संबंधित असतो म्युच्युअल फंडाशी संबंधित असतो कमॉडिटी मार्केटशी संबंधित असतो की जिथे या विद्यार्थ्यांना ज्यांना या सेक्टरमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे कि ते विद्यार्थी अशा प्रकारच्या एन आय एस एमच्या ज्या परीक्षा आहेत त्याची वेबसाईट इथे दिलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी वेबसाईटला जाऊन वेगवेगळे त्यांचे जे प्रोग्राम्स आहेत त्याची माहिती तुम्ही घेऊ शकता खूप मोठी यादी आहे मी मुद्दाम या ठिकाणी काटछाट करून महत्वाचे जे प्रोग्राम आहेत तुमच्यासाठी जे अत्यंत आवश्यक वाटतात तेवढेच प्रोग्राम मी त्या ठिकाणी इथे डिस्प्ले केलेले तुम्ही जर वेबसाईटला जाऊन जर पाहिलं तर प्रचंड मोठी यादी या ठिकाणी अगदी यांचे एमबीए प्रोग्राम देखील आहेत डिप्लोमा प्रोग्राम आहे डीबीएम प्रोग्राम आहे डिग्री प्रोग्राम आहेत पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम आहेत लॉचा प्रोग्राम यांचा आहे तो देखील बँकिंग फायनान्स सेक्टर स्टॉक मार्केटशी संबंधित त्या ठिकाणी सिक्युरिटी मार्केट एल एल एम इन सिक्युरिटी मार्केट लॉ असं त्याला म्हटलं जातं सध्या त्याचं ॲडमिशन सुरू आहे तर अशा वेगवेगळ्या परीक्षा देखील तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत असणारी एक संस्था म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनी सुद्धा एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केलेले आहे आणि ज्याला म्हटलं जातं बीएससी इन्स्टिट्यूट बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची ही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याकडून सुद्धा हे वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस ऑनलाईन पद्धतीने चालवले जातात जे तुम्ही घर बसल्या करू शकता त्यामध्ये स्टॉक मार्केट फायनान्स अकाउंट वेंचर कॅपिटल व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स टेक्निकल अनालिसिस म्युच्युअल फंड मर्जर ऍक्विजिशन आय प्रोसेस फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस डेरिव्हेटिव्ह असे खूप सारे सर्टिफिकेट प्रोग्राम्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत त्यामध्ये जीएसटीचा कोर्स तुम्हाला अवेलेबल आहे इक्विटी रिसर्च आहे डेरिवेटिव्ह आहे क्रेडिट अनालिसिस आहे बॉन्ड मार्केट आहे बिझनेस डेटा अनालिटिक्स या कोर्सला आता खूप मोठी मागणी आहे आणि तो देखील कोर्स तुम्ही ऑनलाईन पद्धतीने इथे कम्प्लीट करू शकता अशा प्रकारचे अनेक वेगवेगळे जे कोर्सेस आहेत ते देखील तुम्हाला भविष्यात बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरच्या करिअरसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात आणि आपण जरूर त्या ठिकाणी हे जे कोर्सेस आहेत या कोर्सेसचा आपण विचार करायला पाहिजे आणि हे कोर्सेस जे आहेत हे कोर्सेस आपण त्या ठिकाणी जर केले तर तुम्हाला बँका आणि वेगवेगळ्या वित्तीय संस्था या सर्व संस्थांच्या मध्ये खूप चांगल्या रोजगाराच्या संधी या त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात निश्चितपणे की आपण त्याचा फायदा जो आहे की तो फायदा आपण घ्यावा आणि आपण बँकिंग सेक्टरमध्ये उत्तम करिअर करण्याची संधी ही त्या ठिकाणी निश्चितपणे घ्याल मला अशी अपेक्षा वाटते परंतु एक गोष्ट फायनली मी आपल्याला सांगेन विद्यार्थिनीनो बँकिंग सेक्टरमधली जी काही नोकरी आहे ती आपलं करिअर करण्यासाठी तर आहेच आहे परंतु या बँकांच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची जे आर्थिक अडचणीमध्ये असणारे लोक आहेत आर्थिक बाबतीमध्ये दिशाहीन झालेले लोक आहेत की त्यांची सेवा करण्याची त्यांची मदत करण्याची एक ऑपॉर्च्युनिटी या बँकांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होत असते तुम्ही शेतकऱ्याची मदत करू शकता लघु उद्योजकाची मदत करू शकता महिला उद्योजकांची मदत करू शकता जे काही वंचित घटक आहेत त्यांची तुम्ही मदत करू शकता आणि एक प्रकारचं सामाजिक देखील, तुम्हाला या बँका आणि वित्तीय संस्थांच्या रोजगारामधून करता येऊ शकतं फक्त यासाठी आपण सर्वात महत्वाची बाब जी करणं गरजेचं कर आहे ते म्हणजे की आपण ठरवून की या ठिकाणी या परीक्षांचा अभ्यास केला पाहिजे सिस्टमॅटिकली अभ्यास केला पाहिजे त्याचे वेगवेगळे क्वेश्चन पेपर ऑनलाईन मिळतात ते आपण सॉल्व्ह केले पाहिजेत योग्य ते स्टडी मटेरियल आपण वापरलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ऑनलाईन टेस्टची प्रॅक्टिस जी आहे ती सातत्याने की त्या ठिकाणी आपण केली तर आणि तरच आपल्याला या सेक्टरमध्ये एंट्री करण्याची संधी मिळते पुन्हा एकदा मी आपल्याला सांगेन की मीनो या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आज रोजगाराबाबत खूप सारे प्रश्न निर्माण झालेले आहेत मात्र या प्रश्नांची तुम्हाला जर सोडवणूक करायची असेल तर निश्चितपणे की त्या ठिकाणी तुम्हाला हे बँकिंग सेक्टर जे आहे ते बँकिंग सेक्टर अत्यंत मोलाची मदत त्या ठिकाणी तुम्हाला करणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला आज रोजगाराचा जो प्रश्न तुमच्या समोर निर्माण झालेला आहे हा रोजगाराचा प्रश्न तुम्हाला सोडवण्याच्या दृष्टिकोनातून हे एक असं सेक्टर आहे की ज्या सेक्टर खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी भविष्यात उपलब्ध आहेत सध्याही उपलब्ध आहेत मात्र त्या संधीचा योग्य फायदा घेणं ज्या वेळेला जाहिरात आलेली असते त्यावेळेला त्या, त्या मुदतीमध्ये अर्ज करणं त्याप्रमाणे व्यवस्थितपणे अभ्यास करणं आणि त्या परीक्षा व्यवस्थितपणे अपियर होणं ही बाब जी आहे ती अत्यंत महत्वाची असते आणि मला खात्री आहे की आपण जरूर त्या ठिकाणी आज झालेल्या या व्याख्यानानुसार की आपण या सेक्टरची निवड कराल आणि त्या ठिकाणी योग्य तो पद्धतीने आपण अभ्यास कराल आणि निश्चितपणे या देशाच्या विकासासाठी जे क्षेत्र अत्यंत महत्वाचं आहे ज्या सेक्टरने आज देशाची अर्थव्यवस्था तारलेली आहे किंबहुना या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आज अहोरात्र अशी सेवा देणारं हे सेक्टर आहे इसेन्शियल सर्व्हिसेस म्हणून त्याचा उल्लेख केला जातो त्या सेक्टरमध्ये एंट्री करण्याची ही एक अपॉर्च्युनिटी आहे की निश्चितपणे आपण अपॉर्च्युनिटी घ्याल अशी मी त्या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो मला माझे विचार किंवा या विषयावरती मांडणी करण्याची संधी आदरणीय प्राचार्य मेनकुदे साहेब यांनी उपलब्ध करून दिली त्याचबरोबर त्या ठिकाणी या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन डॉक्टर भोसले सर त्याचबरोबर खामकर सर या सर्व प्राध्यापक बंधू भगिनींनी याचं नियोजन केलं आणि आपणही सर्व त्या ठिकाणी हे व्याख्यान व्यवस्थितपणे ऐकलं त्याबद्दल मी आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय कर्नाटक धन्यवाद सर माझे गुरुवारी आमचे मार्गदर्शक डॉक्टर विजय कुंभार सर त्यांनी बँकिंग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि बरोबर बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी आवश्यक असणारे सपोर्टिव्ह कोर्सेस याबद्दल सविस्तर माहिती दिली याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांना त्यांचा आभार मानतो त्यांनी दिलेली माहिती निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल यानंतर स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक डॉक्टर अभिजित सर यांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थितांचा मान आभार मानाव हॅलो माझी सर आयबीपीएस परीक्षा मार्गदर्शन केंद्र व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील विद्यार्थिनीकरिता आयोजित करण्यात आलेल्या करिअर ऑपॉर्च्युनिटी इन बँकिंग सेक्टर या विषयावरती मार्गदर्श पर, मार्गदर्शनपर व्याख्यान देण्याकरिता आज उपस्थित राहिलेले प्रमुख पाहुणे माननीय विजय कुंभार सर यांच मी महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो त्यांनी अतिशय ओघवत्या शैलीमध्ये विविध सेक्टरमधील बँका त्यामध्ये असणारी पदे आणि त्याकरिता करावी लागणारी तयारी या विषयावरती मार्गदर्शनपर व्याख्यान दिलं आणि आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींना प्रेरित केलं त्याबद्दल मी महाविद्या मनपूर्वक आभार मानतो तसेच आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर शिवलिंग मेनकुद्रे सर यांचेही मी या कार्यक्रम प्रसंगी आभार मानतो की जे वेळोवेळी आम्हाला विविध कार्यक्रमाकरिता मार्गदर्शन करत असतात सपोर्ट करत असतात त्याबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर शिवलिंग सर यांचंही मी आभार मानतो या कार्यक्रमाचे